शंभूचा अवतार कुलदेव आमचा जेजुरी प्रगटला पायरीच्या गडावरी माझा खंडोबा बसला भंडारा लावतो सदैव माथ्याला खंडू देवाचा भंडारा लावतो सदैव माथ्याला अन्न नवलख पायरीच्या गडावरी माझा खंडोबा बसला अन्न नवलख पायरीच्या गडावरी माझा खंडोबा बसला कसे आहेत मित्रांनो, मी तुमचा समीर पाटील ऑफिसर शाबाजकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। तर आज नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे की जेजुरीगड। या जेजुरीगडावर खंडोबा नावाचं एक प्रसिद्ध असं दैवत आहे। तर या खंडोबा मंदिराजवळ जाण्यासाठी साधारणतः 200 पायऱ्या चढाव्या लागतात आणि या मंदिराला 9 लाख पायरीचं डोंगरसुद्धा असे म्हटले जाते। तर मित्रांनो, या मंदिराची स्थापना म्हणजे बांधकाम हे 1712 करण्यात आलेलं आहे। तर या मंदिरामध्ये जाण्यासाठी म्हणजे या मंदिरामध्ये जे लोक भाविक जातात हे धनगर आगरी समाज तसेच कोळी बांधव लोकसुद्धा जातात आणि त्यांचं कुलदैवत म्हणून हे खंडोबा देवाला हे लोक मानतात। तर मित्र, या व्हिडिओमध्ये देवाचं दर्शन आणि पूर्ण आम्ही मित्र आणि आमचा पूर्ण ग्रुप या देवाचं दर्शन घेण्यासाठी कसे जातो, तसेच माझे चॅनल तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओ सुरू करूया। सिंहासनी त्याच्या बाजूला मालसा राणी दुसऱ्या बाजूला ही बैसली दंगराची लेखवाणी दंगराची लेखवाणी अन्न दोन बायकांचा संसार देवान जेजुरी थाटला अन्न दोन बायकांचा संसार देवान जेजुरी थाटला अन्न 9 लाख पायरीच्या गडावरी माझा खंडोबा बसला अन्न 9 लाख पायरीच्या गडावरी माझा खंडोबा बसला मंदिराचा घडविला तो शंभू राजानी तुझा शिव भक्त यो आला बावेत भगत गड चढूनी बावेत भगत गड चढूनी भगत परिवारान भंडारा उचलून उदो उदो केला गोरज भक्तानी भंडारा
केला।